नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी मंगळवारी गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यामध्ये प्रफुल्ल पटेल जाहीर करतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यामध्ये स्थानिक पातळीवर काँग्रेसनं आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असं देखील नवाब मलिक म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक वक्तव्य केलं होतं. मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. भंडारा जिल्ह्यामध्ये रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी प्रचारसभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान या वक्तव्याबद्दल पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीमध्ये बोलताना खुलासा केला. माझ्याकडे मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल लोकांनी तक्रार केली होती, त्याबद्दल मी लोकांशी बोललो, पण ते वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नव्हतं असं खुलासा नाना पटोले यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले नेहमीच बेतल वक्तव्य करतात, तर दुसरीकडे भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. मुंबई हायकोर्टानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे, त्यामुळे संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात याचिका करायची असल्यानं त्यांना हायकोर्टानं 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे पडसाद अमरावतीमध्ये उमटत आहेत. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांनी राजीनामे दिले. सुमती ढोके, आशिष गावंडे आणि सपना ठाकूर यांनी हे राजीनामे दिले. आमदार रवी राणा यांनी पुतळा बसवताना प्रशासनाची विनापरवानगी घेतली नव्हती आणि विनापरवानगी पुतळा बसवण्यात आल्यानं पालिकेनं पुतळा हटवला होता. मात्र या मुद्द्यावरून शहरात जोरदार राजकारण सुरू झालं. पालिकेनं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ 3 नगरसेवकांनी राजीनामे दिले. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये महाराष्ट्र सरकारनं 27% आरक्षणाच्या संदर्भात राजकीय आरक्षण मिळावं या मुद्द्यावर पुन्हा एकदा सुनावणी करण्याची मागणी केली. आता या प्रकरणी बुधवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय वांद्रे कामगार न्यायालयानं दिलाय. सेवा लोकउपयोगी असताना नोटीस न दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला. 6 आठवड्यांआधी नोटीस दिली नसल्यानं वांद्रे न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवलाय. ठाणेचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महापौर नरेश म्हस्के यांनी एक प्रस्ताव मांडला. ठाणे शहरातील अधिकृत बांधकामांना वापर परवाना द्या अशी मागणी हणमंत जगदाळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. नितीन राऊत यांच्या नागपूरच्या रविभवन येथील शासकीय निवासस्थानी असलेल्या बॅनरला अज्ञातांनी भगवा रंग फासल्यानं नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊत यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं, त्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा आरोप नितीन राऊत यांनी केलाय. पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अमरावती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं हटवलेला आहे. त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वाशिम शहरातील पाटणी चौकात निदर्शनं करण्यात आली असून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी आणि सरकार अमरावती महानगरपालिका प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. अमरावतीमध्ये पुतळ्यावरून जोरदार राजकारण पेटलं. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं पालिकेवर मोर्चा काढला. महिला कार्यकर्त्या बांगड्या घेऊन पालिकेवर धडकल्या होत्या. यावेळी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर पालिकेवर बांगड्या फेकण्यात आल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. राज्य शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून शाळा सुरू कराव्यात या मागणीसाठी सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग होता.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5 नगर पंचायतींच्या 11 जागांसाठी निवडणूक होते आहे। ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गाच्या होऊन या अहेरी सिरोंच्या चामोर्शी आणि धानोरा तसंच कुरखेडा नगर पंचायतीमध्ये होत आहेत। या निवडणुकीसाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी केली असून सोमवारी मतदान पथकं बेस कॅम्पवर रवाना झाली आहेत। एकूण 11 मतदान केंद्रातून 5706 मतदानाचा हक्क बजावला असून सकाळी 7:30 ते 3 वाजेपर्यंत हे मतदान होईल। नांदेड जिल्ह्यातील 3 नगर पंचायतीच्या 11 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। मतदान प्रक्रियेची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले। सांगली जिल्ह्यातील 3 नगर पंचायतीच्या प्रत्येकी 4 प्रभाग आणि सांगली महापालिकेच्या 1 प्रभागाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी 18 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे। 3 नगर पंचायतीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार तर महापालिकेच्या 1 प्रभागासाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत। वादग्रस्त आयएएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल असलेल्या याचिकेवर मुंबई जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये होणारी सुनावणी ही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेली आहे। आता 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे। शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एनडी पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एनडी पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते। अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटनं बोरिवली परिसरातून 65 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केलेली आहे। पेडलर्सकडून 1 किलो हिरोईन ड्रग जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये किंमत ही 3 कोटी रुपये इतकी आहे। तस्करांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारत निष्कासित करताना त्याचा काही भाग शेजारील घरांवर पडल्यानं अनेक घरांचं नुकसान झालंय। उल्हासनगर महापालिकेनं शहरातील अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। मात्र ही कारवाई करताना महापालिकेच्या ठेकेदारानं कुठल्याही प्रकारची सुरक्षेची काळजी न घेतल्यानं आजूबाजूला घरांचं मोठं नुकसान झालंय। विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना घरं देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यात आलंय। या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। या घोटाळ्याच्या मास्टरमाइंडवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आर्वी येथील अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण 4 दिवसानंतर देखील त्या प्रकरणी कोणतीही तक्रार आरोग्य विभागाकडून दाखल झाली नाही। पोलिसांनी 13 तारखेला याबाबत तक्रार केली होती, मात्र 4 दिवसांपासून आरोग्य विभाग केवळ तपासच करतोय, त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास श्रमिक मुक्ती दलानं विरोध केलेला आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेदरम्यान पुरोहितांकडून म्हटल्या जाणाऱ्या पुरुष सूक्तसोबतच शासकीय महापूजा करण्यास भारत पाटणकर यांनी विरोध केलाय। याविषयी पाटणकर यांनी मंदिरात कायदा सोडून काही चुकीच्या गोष्टी परंपरा घुसवल्या जात आहेत, त्याला आपला विरोध आहे। शासनाचं काम हे कायदा राबवणं आहे, महापूजा करणं हे शासनाचं काम नाही, ते भक्तांचं काम आहे, असं पाटणकर म्हटलेत। स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात, या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका अभिनेत्यावर अन्याय झाला आहे, यासोबतच कुटुंब मानसिक तणावात आहे असं किरण माने यांच्या पत्नी यांनी तक्रारीत नमूद केलेलं आहे। महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी याबाबतचा लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना दिले। भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील दिवस रात्र गजबजलेल्या भादवड नाका येथील राहुल सिंग यांचे राजू कम्युनिकेशन नावाचं दुकान अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून रोख रकमेसह 12,05,000 रुपये किमतीचे मोबाईल चोरी केलेले आहेत। आपली ओळख पटू नये यासाठी दुकानातील सीसीटीव्हीसह डीव्हीआर सुद्धा चोरी करून पोबारा केला। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरून तळोजाला जाणाऱ्या खोणी तळोजा महामार्गावर एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या क्लीनरला ताब्यात घेतलं।
भारतातील सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंच अभयारण्यातील कॉलरवाली वाघिणीचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला. या वाघिणीनं तिच्या आयुष्यात एकूण 29 पिल्लांना जन्म दिला, त्यातली 25 पिल्लं ही जिवंत आहेत. कॉलरवाली 16 वर्षांची होती. साधारणपणे वाघ हे 12 वर्ष जगतात. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तिचे अंतिम विधी करण्यात आले. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. गेल्या 24 तासात 31,111 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा हा 122 वर पोहोचलाय. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 5,956 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. यातील 4,944 रुग्णांना, म्हणजेच 84% रुग्णांना कोरोनाची कोणतीच लक्षणं नाहीयेत, तर दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्याच्या घडीला रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 93% इतकं आहे. अबुधाबीच्या विमानतळावर ड्रोननं हल्ला करण्यात आला. या भीषण हल्ल्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झालाय, यात 2 भारतीयांचा समावेश आहे. हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 स्फोट झाले. हे स्फोट ड्रोनच्या सहाय्यानं घडवण्यात आले. बॉलिवूड स्टार अभिनेत्री उर्वशी रावतेला आपल्या सौंदर्यासह फिटनेसमुळे देखील कायम चर्चेमध्ये असते. नुकताच तिनं वर्कआउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. यामध्ये उर्वशीचा फिटनेस फंडा पाहायला मिळतोय. मिसेस वर्ल्ड 2022 या स्पर्धेचं अमेरिकेमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नवदीप कौरनं टॉप 15 स्थान मिळवलं. यासोबतच नवदीप कौरला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा स्पर्धेतून नवदीप कौरचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या चित्रांमध्ये नवदीपनं कुंडलिनी चक्रद्वारे प्रेरित सोन्याचा पोशाख परिधान केला होता. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करायला विसरू नका. तसंच सॅनिटायझरचा वापर करत राहा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. तसंच शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.